राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातून ठाकरे गटाने धक्का दिलेला आहे. खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील शैलेश मोहिते यांनी आज तळेगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं आहे. नेमकं याचं कारण काय आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, काय ही वेळ आली? सगळ्यात प्रथमतः मी आपल्या सगळ्या मीडियाचं आभार व्यक्त करतो, कारण वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण बाईट घेता, त्याच्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. राहिला विषय ठाकरे गटामध्ये प्रवेश करायचा, तर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष जवळजवळ 4 वर्ष होतो, सरचिटणीस जवळजवळ 3 वर्ष होतो, आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून मी 3 वर्ष काम केलं. लक्षद्वीप असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांची निरीक्षक म्हणून मी जबाबदारी पार पडली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी 2 वर्षापूर्वी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आणि त्यानंतर सक्रिय राजकारणापासून थोडंसं लांब होतो. पण तो आत्ता जे काही लोकशाहीची पायमल्ली होताना या सरकारच्या माध्यमातून दिसतीय, मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, या प्रश्नांना एक संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कुठेही शांत बसवलं नाही. मग एका चांगल्या पक्षामध्ये आणि विचारवंत लोकांच्या पक्षामध्ये प्रवेश करायचा, म्हणून शिवसेनेमध्ये मी प्रवेश करायचं ठरवलं. आणि मग आमचे सभापती माननीय अमोलजी पवार असतील, आमचे संजयजी घनवट असतील, किंवा रामदासबा घनवटे असतील, किंवा अशोक काळाव खांडेबराड असतील, सचिन भाऊ आहेर असतील, आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली वरुणजी सरदेसाईंच्या बरोबर काम करण्याची इच्छा, आदित्य साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा असल्यामुळं मी आज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. खरं तर राज्यामध्ये चुलते पुतणे असं राजकारण बघायला मिळतं, आता शिरूरमध्ये देखील असं बघायला मिळू शकतं. एक गोष्ट मी मगाशी देखील मीडियाशी बोलताना सांगितली की मला लोकनियुक्त राजकारणापेक्षा संघटनात्मक राजकारण हे फार आवडतं, कारण कार्यकर्ता हे जे संघटनेतलं महत्वाचं पद आहे ते पद आयुष्यभर तुमच्यापासून कोणी हिरवून घेऊ शकत नाही. पण लोकनियुक्त पद हे 5 वर्षासाठी असतं आणि 5 वर्षानंतर ते पद जातं, पण संघटनेचा पदाधिकारी किंवा संघटनेचा कार्यकर्ता जो असतो तो आयुष्यभर असतो. आणि मला कुणाच्या विरोधामध्ये जायचंय म्हणून मी पक्षात प्रवेश केला असा कुठलाही भाग नाही. मला संघटनेमध्ये काम करायला आवडतं म्हणून मी संघटनेमध्ये आलोय. आणि दुसऱ्याची रेष बारीक करण्यापेक्षा आपली रेष मोठी कशी करता येईल या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. तर अजित पवार गटातून तुम्ही इकडे आलेला आहात, तुम्हाला दुसरा देखील पर्याय होता जो शरद पवार गट, मात्र तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटच का निवडला? माझ्या सभोवतालची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीला अनुसरून आणि मी जेव्हा राज्याच्या बद्दल विचार केला तेव्हा शिवसेना हा जो काही पक्ष आहे हा राज्यभर मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे आणि त्या पक्षाबरोबर काम करण्याची माझी मनिष्ठा होती आणि म्हणूनच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्या पक्षात जायचं वगैरे हा काही विषय नव्हता, किंवा दादांच्या गटातनं इकडे यायचं किंवा अजून कुठं जायचं, या राजकारणाशी मी फारसा निगडित नसतो. विधानसभेमध्ये तुम्हाला उमेदवारी देण्याचा काही विचार आहे का आणि तसा काही शब्द दिला होता का उद्धव ठाकरे गटाकडून? शब्द तर काही दिलेला नाहीये मला, पण पक्षाचा भगडा फडकवायचं आहे खेडानंदी विधानसभेमध्ये, हे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी 100% निश्चित केलेलं आहे आणि त्यासाठीच मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. कारण की त्यांची विचारधारा शिवसेनेची असेल, उद्धव साहेबांचे विचार असतील, आदित्य साहेबांचे विचार असतील, संजय राऊत साहेबांचे विचार असतील, सचिन आहेरांचे विचार असतील, हे सगळे विचार जे आहेत हे अतिशय सरळ मार्गी चालणाऱ्या लोकांचे विचार आहेत आणि त्यांच्या विचारांची कास धरून पुढे जाण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. आणि जसं तुम्ही मला विचारलं की पक्षाने काही विचारणा केली होती, पक्षाने विचारणा केली नाहीये, परंतु जर शब्द काही दिलाय नाही, शब्द वगैरे काही दिलेला नाही, पण पक्षाने जर तशी विचारणा केली तर मी संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम निश्चित प्रमाणे या ठिकाणी करेल असं मी तुम्हाला माहिती देतो. म्हणजे राज्यामध्ये अजून एक चुलते पुतण्याचं राजकारण बघायला मिळेल, ते भविष्यात काय होईल ते मी आता सांगू शकत नाही, परंतु पक्षाने जबाबदारी देतील ते पक्षाची जबाबदारी 100% पार पाडेल मी, एवढं मी आश्वासन या ठिकाणी देऊ शकतो. तर हे होते शैलेश मोहिते आणि यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन मानलेलं आहे आणि ते आगामी काळामध्ये शिरूर लोकसभेमध्ये अधिक सक्रिय होतील असं त्यांचं म्हणणं आहे. कृष्णा मांजा, मुंबई ते पिंपरी चिंचवड, पुणे.